आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 ते 2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. अमळनेर तालुक्यातून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वैभवी गोसावी 97.80% गुण मिळवून प्रथम आली आहे. आता पाहूया शाळानिहाय निकाल. ग्लोबल शाळेतून वैभवी गोसावी 97.80% गुण मिळवून शाळा आणि तालुक्यातून प्रथम, तर युतिका संजय पाटील 97% गुण मिळवून द्वितीय, तर अनोखी गुरव 96.40% गुण मिळवून तृतीय आली आहे. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.14 एवढा लागला असून विनय जीवन चोरडिया हा 97% गुण मिळवून शाळेतून प्रथम आला आहे. तर वेदांत भरत पाटील 94.60% गुण मिळवून शाळेतून द्वितीय, तर पार्थ बाळू पाटील 94.20% गुण मिळवून शाळेतून तृतीय आला. तर साने गुरुजी कन्या शाळेतून उत्कर्षा हरी महाजन 96.80% गुण मिळवून प्रथम आली असून प्रतीक्षा धनंजय कापडनीस 95.60% गुण मिळवून द्वितीय आली आहे. तर नेहा लालचंद सांबरे हिने 94.40% गुण मिळवले असून ती शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. मंगरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची राजनंदिनी दीपक चव्हाण 97.4% गुण मिळवून शाळेतून प्रथम, तर समीक्षा दीपक बच्छाव 97.2% गुण मिळवून द्वितीय, तर आशिष प्रशांत पाटील 96.2% गुण मिळवून तृतीय आला आहे. डी आर कन्या शाळेतून तनुजा संदेश पाटील 96.40% गुण मिळवून प्रथम आली आहे, तर तन्वी योगेश पटेल 96.20% गुण मिळवून द्वितीय, तर 95.80% गुण मिळवून आकांक्षा राजेश पाटील तृतीय आली आहे. शहरातील जीएस हायस्कूल मधून प्रथमेश भांबरे 95.80% गुण मिळवून पहिला आला आहे, तर 95.20% गुण मिळवून आदित्य पाटील द्वितीय, तर ऋषिकेश महाजन आणि प्रसाद ठाकूर 94.40% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पिंपळे येथील कैलासवासी सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालयाचा 10वीचा निकाल 100% लागला असून डिंपल रवींद्र सैदाने 88.60% गुण मिळवून शाळेतून प्रथम, तर जागृती सुनील पाटील 86% गुण मिळवून द्वितीय आली आहे. तर तेजस प्रमोद पाटील 85% गुण मिळवून तृतीय आला आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यातून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे अमळनेर 7 न्यूज कडून अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी भरभरून शुभेच्छा. अमळनेर शहरातील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला असून चैताली विजय पाटील 92.20% गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे, तर नेहा बापू पाटील 92% गुण मिळवून द्वितीय, तर मानसी दीपक चौगुले 91.80% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभहस्ते झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या अमळनेर शहरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी सकाळी 11 वाजता जल्लोषात करण्यात आले. प्रथम केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभहस्ते तालुक्यातील झाडी येथील मंदिरावर होम हवन आणि प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या झाडी शाखेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर थेट झाडी येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. हॉटेल मिडटाऊन पासून केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांची घोड्यांच्या बग्गीवर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष वर्ग सहभागी झाले होते. धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस हब येथील जनसंपर्क कार्यालयाचे महाराजांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ करण्यात आला. येथेच महाराजांच्या हस्ते रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योगपती सरजू गोकलानी, माजी नगरसेवक लालू सैनानी, धनगर दला पाटील, काँग्रेसचे नेते डॉक्टर अनिल शिंदे, माजी नगरसेवक श्याम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, पारोळा येथील नेते हर्षल माने, डॉक्टर प्रशांत शिंदे, हरी भिकावानी,
उद्योजक वसंत बापू पाटील, सुरत येथील उद्योजक आणि मित्र परिवार, अमळनेर येथील प्रकाशबाई युवा मंचचे प्रवीण देशमुख व युवा मंचचे सदस्य उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील सारबेटे खुर्द येथील सार्वजनिक विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 1997-98 या वर्षाच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा गोतावळा मैत्रीचा हा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत विविध खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख विजयसिंह पाटील व त्यांचे सहकारी मित्रमैत्रिणींनी मिळून केले. सूत्रसंचालन ऍडव्होकेट नूतन कैलास पाटील यांनी केले तर आभार निलेश पांडुरंग पाटील यांनी मानले. तत्कालीन 10वीचे वर्ग शिक्षक AD पाटील, शाळेचे मुख्याध्यापक JD अहिरे आणि तत्कालीन 10वीचे विषय शिक्षक अनुक्रमे VH पाटील, PK निकुंभ, PR पवार हे उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील पूज्य साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित BY चौधरी हायस्कूल व HJ पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील 47 विद्यार्थिनींना माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या. मानव विकास योजनेअंतर्गत शिरसाळे येथील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या तळवाडे, RD, ढेकू, झाडी, जैतपीर येथील विद्यार्थिनींना या सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयसिंह पवार यांनी केले. भोई समाजाचे दैवत संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत नामदार अनिल भाईदास पाटील, कार्यसम्राट माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्यासह अध्यक्ष सागर भोई, यशवंत शिंगाने, विजय भोई, विकी भोई, शिवा शिंगाने यांच्यासह भोई समाज बांधव सहभागी झाले होते. संत सखाराम महाराज यात्रोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या सुरेश छबीलदास पटेल यांची 10,000 रुपये किमतीची ऍक्टिव्हा मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. 24 मे रोजी सुरेश पटेल यांच्या पत्नी आणि मुलगा MH19DB2357 या क्रमांकाची ऍक्टिव्हा मोटरसायकल घेऊन यात्रा पाहण्यासाठी गेले असता त्यांनी ती व्यायामशाळेजवळ पार्क केली होती. मात्र 11:30 वाजण्याच्या सुमारास यात्रा पाहून परत आल्यानंतर मोटरसायकल पार्किंग केलेल्या जागी आढळून आली नाही. सुरेश पटेल यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास संतोष पवार करीत आहेत. गेल्या 3 महिन्यात अमळनेर शहरातील विविध भागातून BSNL कंपनीच्या तांब्याच्या तारा चोरीस गेल्याच्या 6 घटना घडल्या. उशिराने अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी रोजी वाडी चौकातील 200 मीटर तांब्याची 5 पेअर केबल चोरीस गेल्याचे आढळून आले. 22 रोजी सराब बाजारात VV गुजराती यांच्या छतावरील 200 मीटर केबल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. 26 रोजी कसाली मोहल्ल्यात देखील काही जण केबल कापून नेत असल्याचे CCTV फुटेज मध्ये आढळून आले. तर 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पंजाब नॅशनल बँकेजवळ रस्त्याच्या कामालगत असलेली केबल एक अज्ञात महिला कापून चोरून नेत असल्याचे गजानन स्टील सेंटरच्या CCTV कॅमेऱ्यात दिसून आले. तर 9 ते 10 मे दरम्यान बाजार समितीत JDCC बँकेसाठी असलेली केबल चोरीस गेल्याचे उघडकीस आले. 35,000 केबल चोरीस गेल्याची फिर्याद पंकज रायसिंघानी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड येथील 1 17 वर्षांची मुलगी 22 मे रोजी रात्री ते 23 रोजी पहाटे घरातून निघून गेली आहे. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेले म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील पांझरा नदीतून विहिरीवरील 7,000 रुपये किमतीची 50 ते 55 फूट केबल चोरीस गेल्याची घटना 27 रोजी घडली. दयाराम माधवराव पाटील राहणार एकलहरे यांच्या शेतीसाठी भिलाली येथे पांझरा नदीत विहीर खोदली असून 27 रोजी तेथील विहिरीजवळची मोटारीची 7,000 रुपये किमतीची 50 ते 55 फूट केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मारवड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत.